विकासापासून वंचित गावांचा विकास करण्यासाठी शासनाने योजना हाती घेतली असून शासन उद्योगपती आणि ग्रामपरिवर्तकांच्या माध्यमातून या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यातील उद्योगपतींनी 1000 खेड्यांच्या विकासाचा संकल्प केला असून त्यासाठी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारचा 50% आणि उद्योगपतींचा 50% हिस्सा असल्याचं परदेशी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. So Village Social Transformation Foundation has been registered, which is this. This transformation has, of course, government as a 50% partner, but the other 50% is all these corporates. And they are supposed to contribute up to 5 to 10 crores in this. So all these who are members now, given they have all contributed. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत राज्यभरातनं निवड करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांचे यशदामुळे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमावेळी परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय.